राजकुमारी लतीफा म्हणजे मध्य पूर्व आशियातल्या एका शक्तिशाली माणसाची मुलगी शेख मोहम्मद बिन रशीद अल मखतुम दुबईचे राजे या व्हिडिओमध्ये त्या स्काय डायव्हिंग करताना दिसत आहेत त्यांचं आयुष्य एखाद्या राजकुमारीचं असावं तसंच ऐशो आरामाचं दिसतंय पण खर तर त्यांना हे आयुष्य नकोय आपण बंदिवसात आहोत असं त्यांनी खुलेआम सांगितलं हा व्हिडिओ दोन हजार अठराचा आहे तेव्हा त्या पळून जाण्याच्या तयारीत होत्या मला माझ्या भविष्याबद्दल खूप सकारात्मक वाटतंय सकाळी उठल्यावर तुम्ही तुम्हाला काय हवं ते करू शकता ही भावनाच मोठी आहे मी मला हवं तिथे जाऊ शकते आपली एक मैत्रीण टियानाच्या मदतीनं राजकुमारी दुबईहून पळून जाण्यासाठी एका यॉटमध्ये बसल्या भारतीय उपसागर ओलांडून अमेरिका गाठायची आणि तिथे राजाश्रय मागायचा अशी त्यांची योजना पण आठ दिवसात त्यांचं स्वातंत्र्य संपुष्टात आलं भारतात पोचण्यापूर्वीच त्यांच्या समोर एक संकट उभं राहिलं In... आम्हाला बोटीच्या वरच्या भागातून आवाज यायला लागले गोळीबार सुरू होता असंच वाटलं भारतीय सैन्यानी खर तर बोट ताब्यात घेतली होती लतीफा यांनी आरडाओरडा सुरू केला त्या पाय झाडत होत्या देवा वाचव हो। ते इथपर्यंत पोहोचले सुद्धा असं त्या म्हणत होत्या मी त्यांना शेवटचं पाहिलं ते तेव्हाच राजकुमारी लतीफा यांना बळजबरीनं आंतरराष्ट्रीय समुद्र हद्दीत ताब्यात घेण्यात आलं आणि तेव्हापासून त्या गायब आहेत आतापर्यंत त्यांच्याकडून कुठलीच खबर बात नाही मी परत परत त्यांना सांगते मला दुबईला जायचं नाही माझं नाव लतीफा मखतूम मला राजाश्रय हवा आहे बीबीसी ला काही व्हिडिओ मिळाले आहेत मागच्या काही महिन्यात ते रेकॉर्ड करण्यात आले आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण कुठे आहोत याची माहिती राजकुमारी देत आहेत त्या मध्य दुबईत आहेत uh... मला इथे बंदी बनवण्यात आलाय या महालाचं रूपांतर तुरुंगात करण्यात आलंय मी खिडकी उघडू शकत नाही मी अगदी एकटी एकांत वासात आहे वैद्यकीय मदत नाही माझ्यावर खटला भरलेला नाही का काहीच सुरू नाहीये no no त्यांच्या नजरेला जे दिसत होतं त्याचं चित्र त्यांनी काढलं आणि अनि त्यानुसार महालला तीस सशस्त्र शिपायांचा गराडा आहे हे शिपाई आळीपाळीनं गस्तीवर असतात बीबीसी न लतीफा यांना कुठे आणि कसं ठेवण्यात आलंय याचा स्वतंत्रपणे तपास केलेला आहे असा त्रास कोणालाही होऊ नये अशा प्रकारचा एकांतवास म्हणजे छळवणूक आहे का खूप काळ अशी शिक्षा होणं चुकीचं आहे राजकुमारी लतीफा यांना या एकमेव कार्यक्रमाला जाण्याची परवानगी आहे त्यांची सावत्र आई राजकुमारी हया यांनी त्यांच्यासाठी आयोजित केलेला संयुक्त राष्ट्रसंघाचे मानवाधिकार आयुक्त मेरी रॉबिनसन यांच्याबरोबरचा हा शाही खाना हया मला म्हणाला किती छान जेवणाचा बेत आहे मला हे सगळं कायम स्मरणात राहावं असं वाटतं फोटोसाठी तू बाहेर दिवाणखाण्यात येणार नाहीस का हे फोटो संयुक्त अरब अमिराती सरकारनं प्रसिद्ध केलेत राजकुमारी जिवंत आहेत हे यातून त्यांना दाखवायचंय about... लतीफा यांना अशा प्रकारे शाही खाण्यासाठी जबरदस्तीने आणणं हे क्रूरच होतं तिला नको असताना तिचा फोटो काढला गेला म्हणजे तिला हसायचं नसताना हसते असं दाखवणं हे क्रूरच आहे या बाबतीत लतीफा यांची बाजू कधी ऐकायला मिळालीच नाही ते सगळं घडवून आणण्यात आलं त्याने मला फसवलं हया यांनी माझी भेट मेरिसी यांच्यासोबत घडवून आणली पण मला हे सांगितलंच नाही की त्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार प्रमुख होत्या मला ते माहीत असतं तर मी त्यांना माझी बाजू सांगितली असती त्या दिवशी मेरी यांना असंच वाटलं की राजकुमारी त्यांच्या कुटुंबियांच्या प्रेमळ देखरेखीखाली होत्या पण आता त्यांनी पहिल्यांदा बीबीसीला त्या दिवशी काय घडलं ते सांगितलं my... राजकुमारी हया माझी चांगली मैत्रीण आहेत मला त्यांनी फसवलं कारण त्यांनाही तेव्हा वस्तुस्थिती माहीत नव्हती हया यांनी मला सांगितलं की लतीफा यांना एक मानसिक आजार आहे त्यांना बायपोलर सिंड्रोम आहे आणि त्यांनी असंही सांगितलं की लतीफाला आणखी त्रास होऊ नये अशी त्यांची इच्छा होती त्यामुळे बायपोलर सिंड्रोम असलेल्या व्यक्तीशी कसं बोलावं हे मलाही कळत नव्हतं तिचा त्रास वाढावा असं मलाही तेव्हा वाटत नव्हतं या घटनेच्या तीन वर्षांनंतर शेख मोहम्मद बिन रशीद अल मखतूम यांच्यासाठी आयुष्य सुरळीत सुरू आहे पण त्यांच्या स्वतःच्या मुलीचा बंदिवास आणि तिला मिळणारी वागणूक यासाठी ते स्वतः जबाबदार आहेत त्यांचा दावा हाच आहे की त्यांनी लतीफाला दुबईत परत आणलं ते तिला वाचवण्यासाठी मला या घरी बंदिवासात राहायचं नाही मला मुक्त व्हायचंय काही महिन्यांपूर्वी तिचा गुप्त फोनही बंद झाला तिच्याकडून आलेले हे काही शेवटचे संदेश आहेत To... आम्ही काही पुरावे जगजाहीर करायचं ठरवलं आहे हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक घेतलाय आम्ही तिच्यासाठी लढा द्यावा अशीच तिची आमच्याकडनं अपेक्षा असणार आम्ही हार मानलेलं तिला खपणार नाही रोजच्या रोज मला माझी सुरक्षितता आणि माझ्या जीवाची भीती वाटते या परिस्थितीत मी तग धरेन का हे मला माहीत नाही पोलिसांनी तर मला धमकावलंय की माझं अख्खा आयुष्य या तुरुंगात जाणार आहे